नमस्कार, मी सुजाता भारत सावंत, मी बनाळीमध्ये राहते. आज आपण पाहणार आहे शेतीच्या पारंपरिक तंत्राकडून आधुनिक तंत्राकडे झालेली वाटचाल, जलसंवर्धनाचे साठे आणि अजित सावंत यांची आधुनिक शेतीबद्दलची मुलाखत घेणार आहे. नांगराची जागा ट्रॅक्टरने घेतली, ग्रामीण भागात आधुनिकता आली. माझा शेतकरी दादा तंत्र वापरू लागला, साधनाच्या सहाय्याने शेती करू लागला. आधुनिकतेने दिली शेतीची खात्री, श्रम आणि खर्चाला बसू लागली कात्री. शासन मायबाप आणतात नव्या योजना, मिटू लागली शेतकऱ्यांची दैना. आधुनिकतेच्या युगात शेतीला आला जीव, हिरवायाने नटू लागली शेतीची. सुजाता भारत सावंत, मी आज अजित सावंत यांच्या शेतामध्ये आलेले आहे. शेतीतून शाश्वत उत्पन्न घ्यायचे असेल तर शेतीला लागणारा पाण्याचा पुरवठा हा नेहमीच असणे खूप महत्त्वाचे आहे. पावसाची शाश्वती नाही, त्यामुळे पिकाची लागवड वाया जाते. यामुळे आज शेतकरी जगाचा पोशिंदा कर्जबाजारी झालेला आहे. दुष्काळ हे त्याचे खूप मोठे कारण आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या ही राज्य सरकार पुढील चिंतेचा विषय झालेला आहे. म्हणायला तर वेळेवर कर्जमाफी जाहीर होते, पण आज खरी गरज आहे कर्जमुक्तीची. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने शेतकऱ्यांना शेततलाव बांधून देणे ही योजना सुरू केलेली आहे. तर आज आपण जाणून घेऊ अजित सावंत यांच्याकडून शेतामार्फत जलसंवर्धन करून आणि आधुनिक तंत्राचा वापर करून ते शेती कशा प्रकारे करतात. नमस्कार दादा. दादा, तुम्ही शेती किती वर्षापासून करत आहे? 5-7 वर्षापासून करत आहे. आणि शेततळे बांधायला तुम्हाला सरकारकडून कोणते सहाय्य? नाही, सरकारकडून सहाय्य मिळते, पण मी घेतलेले नाही. शेततळ्यात जे पाणी संवर्धन केलं आहे ते कशामार्फत केलं आहे? विहीर आणि कॅनल मार्फत केलं. आणि शेततळ्याच्या पाण्यावर तुम्ही कोणकोणते पिके घेता आणि कोणत्या प्रकारे? डाळिंब, ऊस, सीताफळे, फळबागा आणि भाज्या. पद्धतीतून शेतीतून उत्पन्न जास्त मिळते? आधुनिक पद्धतीने शेती केल्यामुळे शेतीतून शाश्वत आणि जास्त उत्पन्न मिळते. कमी खर्चात, कमी कष्टात जास्त उत्पादन मिळते. आत्ताच्या युवा पिढीला तुम्ही शेतीबद्दल काय संदेश देऊ इच्छिता? आधुनिक पद्धतीने शेती करून मार्केटच्या हिशोबाने फळबागा भाजीपालाची लागवड केली तर शेतीतून जास्त आणि शाश्वत उत्पन्न मिळेल. आणि शेततळ्याला जोडधंदा काय करतो? मत्स्यपालन, फळबागा लागवडी करू शकतो. धन्यवाद.